नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांचे काय कमेंट्स आहेत. प्रजक्ता कमेंट्स करतात, सर थोडा प्रॉब्लेम झाला आहे, माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे बट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मध्ये डेट मेन्शन केलेली नाहीये, बट एमपीएससीचा फॉर्म भरताना इश्युईंग डेट करायला सांगितले आहे. हे बघा प्राजक्ता, कोणतीही कास्ट व्हॅलिडिटी असली का त्याला सर्टिफिकेट नंबर, आता जसं हे जून जर असेल तर इथं सर्टिफिकेट नंबर आपल्याला पाहायला भेटते आणि इथं तुम्हाला जी डेट दिसते. आता ही या मीटिंग मध्ये आपलं डिसाइड झालेलं आहे, आपली कास्ट जी व्हॅलिड आहे, आपली जात आपण जी दावा केलेला होता जातीचा तर तो मान्य केलाय, व्हॅलिड केलेला आहे, तर ती या म्हणजे हा जो डिसिजन आहे, या डिसिजन आणि त्याची डेट आहे, म्हणजे आपल्याला जो आपल्या कास्ट व्हॅलिडिटीची जी डेट येईल ती आपल्याला या प्रकारे इथं पाहायला भेटेल. आणि दुसऱ्या बाबतीमध्ये सर जर असा जुनावाला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथं नंबर असेल आणि त्याच्यानंतर इथं तुमची डेट असेल. आता इथं नंबर ए आणि त्याच्यानंतर मग हे तुम्ही लिहू शकता किंवा तुम्हा व्हॅलिडिटी नंबर ए आणि हे जे 9-0 काय असेल ते त्याच्या अनुरूप लिहायचं आणि इथं तुम्हाला डेट तुम्हाला पाहायला भेटते. या प्रकारे डेट असतेच, असं नाहीये म्हणजे ते कमिटीचा जो डिसिजन आहे त्यांनी कोणत्या नंबरने आणि कोणत्या दिवशी डिसिजन घेतलेला आहे ती डेट असतेच, प्रत्येक व्हॅलिडिटीवर असते. सिद्धेश यादव कॉमेंट्स करताय, सर माझ्याकडं फॉर्म 15 आहे विथ सिग्नेचर अँड स्टॅम्प पण माझ्याकडं कव्हरिंग लेटर नाहीये, तरी फॉर्म अपलोड केला तर चालेल का? हो सिद्धेश चालेल. हे बघा, जर तुम्ही आपल्या भारतीच्या साईड वरती गेला तर तुम्हाला इथं फॉर्म जो आहे 15A सर्टिफिकेट टू बी गिव्हन बाय द प्रिन्सिपल ऑफ द स्कूल ऑर कॉलेज, तर हे जर आपण डाउनलोड केलं तर या प्रकारे तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो म्हणजे डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती तुमचं नाव वगैरे काय जे आहे ते तुम्हाला तुमच्या अनुरूप फिलअप करून आणि त्याच्यानंतर कॉलेजचा सही आणि शिक्का इथं घ्यावा लागतो आणि इथं ज्या गोष्टी तुम्हाला लागू नाहीये त्या स्ट्राईक करायच्या असतात. तर अशा प्रकारे एवढा पण असला तरी चालतंय आणि जर समजा दिला तर म्हणजे वेल अँड गुड, नाही दिला तरी फक्त फॉर्म 15A, कारण ते आपल्या वेबसाईटवरती फक्त हीच लिंक दिलेली आहे आणि कॉलेजच्या शिफारसच्या संदर्भामध्ये कोणताही फॉर्मॅट नाही, तरी म्हणजे तुम्ही फॉर्म 15A केला तरी चालतो. मयुरी कॉमेंट्स करताय, सर जन्म नोंद उतारा आणि जन्म प्रमाणपत्र एकच आहे का? हो हे बघा, जन्म प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र म्हणजे सध्या आता तिथं बर्थ सर्टिफिकेट, आता आपण तिथं जन्म प्रमाणपत्र त्याला म्हणतो. पूर्वीच्या होत्या ज्या होत्या जन्म नोंदी केल्या जायच्या, नोंद असायची, आता ती नोंद जी आहे काही ठिकाणी ती गाव नमुना 14 स्वरूपात, कुठं म्हणजे कोतवाल बुक नक्कलच्या स्वरूपात पूर्वी अशा नोंदी असायच्या आणि त्याच्यामध्ये त्या जातीच्या संदर्भामध्ये पण उल्लेख असायचा. परंतु म्हणजे संज्ञा एकच, फक्त डॉक्युमेंट्स जे जुने डॉक्युमेंट्स आहेत ते वेगळे होते आणि आताचे जे आता म्हणजे आताचे जे करंटचे जन्म दाखले त्याच्यावर ते जातीचा उल्लेख नसतो. अनिकत कॉमेंट करतायत, आय नॉट विदाउट प्रूफ 1961 फॉर कास्ट सर्टिफिकेट अँड ग्रँड फादर अँड फादर इज नॉट टेकन एज्युकेशन. अनिकेत हे बघा, जर तुम्हाला 1967 पुरावा तुमच्याकडं नसल, कारण तुमचे वडील किंवा जे आजोबा आहे ते शिकलेले नव्हते, तर तुम्हाला अशा वेळेस जे आहे तुम्हाला तुमचे जे लांबचे नातक ब्लड रिलेटिव्ह मध्ये लांबचे नातलग जे आहे त्यांचे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यावरनं जात सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही लांबच्या नातलगांचा जर तुम्ही वापर करणार असाल तर त्यावेळेस तुमची वंशावळ पण त्या अनुरूप म्हणजे विस्तृत आणि सविस्तर पाहिजे, त्याचबरोबर जितके शक्य झाले तेवढे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या अनुरूप अपलोड करण्याचा प्रयत्न करा. आणि जर कोणाचंच म्हणजे ब्लड रिलेटिव्ह मध्ये पण 1961 पूर्वीचे पुरावे जर नसल तर मग अशा वेळेस कास्ट स्क्रुटनी जी आहे तुमचं प्रकरण दक्षता समिती मार्फत चौकशी करेल आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी देईल. दक्षता समिती मार्फत चौकशी करण्यामध्ये थोडा उशीर होतो परंतु कास्ट व्हॅलिडिटी दिली जाते जर तुम्ही मागास समाजाचे असाल तर.
टेक एजुकेशन कॉमेंट्स करता है तहसीलदार रहिवासी दाखला किती दिवस चालते हे बघा रहिवासी दाखल्याला अशी काही व्हॅलिडिटी दिलेली नाहीये ती चालते म्हणजे त्याच्यामध्ये व्हॅलिडिटीचा पिरियड मेन्शन नसतो. सुशांत कॉमेंट्स करतायत व्हॅलिडिटी नंबर पुढे ए लिहिलेला आहे पण टाकायचंय का हे बघा सुशांत जर तिथं ए लिहिलेलं आहे तर तुम्हाला तिथे टाकायचंय कारण जे कास्ट स्क्रुटनी कमिटीचे जे दाखले आहेत पूर्वीचे आता तर समजा ते डायरेक्ट प्रिंट डिजिटल साइनचा प्रिंट होऊन येतो परंतु जे पूर्वीचे होते दाखले तर त्याच्यामध्ये त्यांनी जो कास्ट व्हॅलिडिटीचा जो त्यांचा सर्टिफिकेटचा फॉर्मॅट होता तो प्रिंट करून ठेवलेला आणि त्याचं त्यांच्या प्रिंटिंगमध्ये त्यांनी काही म्हणजे सिरियल नंबर पण काही ठेवलेले ए बी सी ते डिपेंड्स करतो ते त्यांचा जो कोणता बुक ते त्यावेळेस वापरत होते त्याच्यामुळे ते ए लिहिणं गरजेचं आहे तसं नाही लिहिला तरी फरक पडत नाही फक्त नंबर असलं तरी म्हणजे चालतो आणि डेट हे असलं तरी चालतंय पण ए लिहिलेलं वेल अँड गुड. महादेव कॉमेंट्स करतात आईच्या वडिलांचा प्रूफ चालेल का हे बघा महादेव आपला जो म्हणजे देश आहे तो पितृसत्ताक देश आहे आणि जे काही पुरावे आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात लागतात तर ते म्हणजे वडिलांकडील लागतात. आता वडील वडिलांचे ब्लड म्हणजे कडील जे रिलेशन्स मधले ब्लड रिलेटिव्ह मधले जे दाखले त्यांचे पुरावे चालतील आता आईकडचे पुरावे चालणार नाही. आता समजा तुम्ही प्रकरण टाकलं आणि समिती तिथं काय तुम्हाला सांगेल का तुमचे वडील समजा मागास समाजाचे किंवा तुमचे वडील ओपन कॅटेगरी मधले आणि आई जी आहे ती मागास समाजाची त्यामुळे तुम्ही आईच्या कडचे जे आहेत ते पुरावे लावताय तर आईकडचे पुरावे चालत नाही फक्त जिथं मतलब मातृसत्ताक पद्धती जिथं आहेत जसं देवदासी वगैरे तर त्या ठिकाणी आईचे डॉक्युमेंट चालतात परंतु देवदासी वगैरे हे वगळता इतर ठिकाणी ते वडिलांकडील पुरावे लागतात. मनस्वी कॉमेंट्स करतात सर जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी परिवारात कोणाचे जात वैधता असल्यास ते जोडावे अनिवार्य आहे का हे बघा मॅन्डेटरी नाहीये मनस्वी का आपल्याला ते पुरावे जर असेल तर लावायचं मॅन्डेटरी नाही परंतु त्याच्यामुळे एक होतोय का आपला जर आपण व्हॅलिडिटी ब्लड रिलेटिव्ह मधली लावली तर त्याच्यामुळे जो आहे आपला प्रकरण जास्त म्हणजे डीप मध्ये चौकशी केली जात नाही आणि आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी ही मिळते आणि त्याच्यामध्ये जास्त म्हणजे समिती तुमच्या प्रकरणाकडे जास्त पाहत नाही. परंतु असं पण होतो जर तुम्ही म्हणजे कोणाची व्हॅलिडिटी लावली म्हणजे तुम्ही तुमच्या जात सिद्ध करण्यापासून मुक्त झाला असं होत नाही तर व्हॅलिडिटी लावल्यानंतर तुम्ही जी काही तुम्ही ब्लड रिलेटिव्हची व्हॅलिडिटी लावलेली त्यांनी कोणत्या डॉक्युमेंट्सवरती व्हॅलिडिटी मिळवले तो तिथं अपलोड होणं गरजेचं असतो. सुवर्ण कॉमेंट्स करतायत सर कास्ट व्हॅलिडिटी एज्युकेशन कम्प्लीट झाल्यावर काढून घेत येईल का पण त्यासाठी फॉर्म 15 ज्युनियर कॉलेजचा चालेल का हे बघा एज्युकेशन तुमचा जर कम्प्लीट झाला असेल तर तुम्हाला जे आहे करंट वर्षाचाच म्हणजे तिथं तुम्हाला फॉर्म 15 द्यावा लागतो मागील म्हणजे जुना फॉर्म 15 असेल तर ते चालत नाही करंट इयरचं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा कोणत्या वर्षाला तुम्ही ऍडमिशन घेणार आहात त्याच्यानंतर तुमची जात कोणती आहे त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे पुढील जे काय म्हणजे त्याच्यामध्ये वर्णन येईल ते म्हणजे तुमच्या करंटचं येईल मागीलचं चालणार नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला करंटचंच म्हणजे तिथं फॉर्म 15 लागणार आहे. कुमार पाटील कॉमेंट्स करतायत छान माहिती दिली सर हे बघा धन्यवाद कुमार यांनी सेंट्रल ओबीसी कास्ट सर्टिफिकेट कसा काढायचा याच्यावरती कॉमेंट्स केलेला आहे. चेतन गद्रे कॉमेंट्स करतायत सर माझ्याकडं लँड सेल डीड ची झेरॉक्स कॉपी आहे 1949 इयरची बॉम्बे रेसिडेन्सी मला सर्टिफाईड ट्रू कॉपी कुठं मिळेल ऑनलाईन काढता येईल का हे बघा चेतन 1949 पूर्वीचा जर असल तर त्याची एकदा तुम्ही जो रजिस्टर्ड ऑफिस असतो आपल्या तहसील कॅम्पसमध्ये जिथं म्हणजे
आपले सदनिका खरेदी विक्री केली जाते, तर एकदा त्या तिथे जाऊन तुम्ही ते चौकशी करा, त्यांच्याकडे अवेलेबल आहे, कारण एवढा जुना पुरावा आहेत, अनेक वेळा जे आहे शासकीय विभाग जे आहेत जुने डॉक्युमेंट्स काय वाळवी लागले किंवा काय झालं तर ते नष्टही करतात, तर तिथं एकदा तुम्ही जाऊन इन्क्वायरी करून घ्या. काल सुमैया कॉमेंट्स करतात इन हाऊ मेनी डेज इट विल बी गेट. यांनी जो आहे डोमोसाईल संदर्भामध्ये खान सुमैयानी प्रश्न केलाय, तर सुमैया देखो जो गजेट है वो अपना सॉरी डोमोसाइल सर्टिफिकेट 28 डेज का क्राइटेरिया रहता है, तो 28 डेज के अंदर आपको वो मिल जाता है. तुषार कमेंट्स करता है सर माझ्या सगळ्या डॉक्युमेंट्स वरती वडिलांच्या नावात विठ्ठल असे स्पेलिंग आहे, पण का सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी वरती नाव विठ्ठल असे स्पेलिंग झालेले आहे, काय करता येऊ शकेल? माझं सगळं शिक्षण त्याच व्हॅलिडिटी वरती झालं आहे, नोकरीच्या वेळेस प्रॉब्लेम येईल का? हे बघा तुषार, आता तुमच्या याच्यामध्ये डॉक्युमेंट्स मध्ये समजा झालंय तफावत, थोडीशी स्पेलिंगची मिस्टेक आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला एकच पर्याय आहे, ते म्हणजे गजेट. तर गजेट करून ठेवा, जिथं पण तुम्हाला कोणी ऑब्जेक्शन काढला, तुम्हाला अडचण आली तर तिथं दाखवा का मी गजेट केलेलं आहे, माझं जुना नाव नवीन नाव असं असं आहे, तर ते तुम्ही तिथं दाखवू शकता. मयूर कॉमेंट्स करतायत भाऊ अर्जंट क्विक क्वेश्चन, डॉक्युमेंट अपलोड करण्याचे स्टेपला जर काही अडचण आली तर तिथे सेव्ह होता का? हे बघा मयूर, आपण ज्या वेळेस इथं तुम्ही डोमिसाईल संदर्भामध्ये प्रश्न विचारलाय, तर ज्यावेळेस आपण ऑनलाईन फॉर्म भरतो आणि त्याच्यानंतर खाली सेव्ह म्हणून ज्यावेळेस आपण करतो, तर आपण तिथं जर सोडून दिला तर अपलोड म्हणजे पुढचा जो स्टेप असतो अपलोड डॉक्युमेंट, एक पहिले जो पहिला म्हणजे टप्पा असतो तो अप्लिकेशन ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म फिलिंग, तर तो झाल्यानंतर आपण पुढे नेक्स्टला ज्यावेळेस सबमिट करून नेक्स्ट वरती जातो त्यावेळेस आपल्याला अपलोड डॉक्युमेंट करायचा असतो आणि नंतर मग आपल्याला मेक पेमेंट करायचा असतो. तर अपलोड डॉक्युमेंट तुम्ही केलं नसेल तोपर्यंत तुमचा फॉर्म म्हणजे तुम्ही तो सेव्हर असतो आणि तो एडिट करून पुढे तुम्ही अपलोड करू डॉक्युमेंट अपलोड करून पुढे मेक पेमेंट करू शकता. परंतु एकदा तुम्ही फायनल पेमेंटच्या अगोदर पर्यंत फायनल अपलोड डॉक्युमेंट पर्यंत फायनल केल्यानंतर मग मात्र तुम्हाला तिथे एडिट करता येत नाही. रिजवान कॉमेंट्स करताय सर प्लीज हेल्प मी, मेरा रेल्वे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 15 दिन के बाद है, मेरा LC मार्कशीट पर नाम में थोड़ा डिफरेंस है, तो मेरे पिताजी के भी LC और आधार कार्ड में नाम डिफरेंस है, हमने तहसील से एफिडेविट करवाया है, क्या सेंट्रल लेवल पर तहसील का एफिडेविट चलेगा या फिर गजेट बनवाना पड़ेगा? ये देखो रिजवान, वैसे भी अगर समझो तुम गजेट की बात कर रहे हो तो गजेट भी जो है महाराष्ट्र शासन का गजेट रहता है, राजपत्र रहता है, तो ठीक है वो भी एक करके ले लो. और दूसरी बात, तुम्हारा एफिडेविट है तो एफिडेविट के लिए कोई प्रॉब्लम नहीं है, एफिडेविट सिर्फ उनका जो डिसिग्नेशन है किसने एफिडेविट किया है या तो नोटराइज किया है वो डिपेंड करता है, उसके लिए मतलब मैंने कोई दिक्कत नहीं रहती है. और हो सके तो जो तुम्हारे करेक्शन करने आने वाले डॉक्यूमेंट है उसके ऊपर, जैसे आधार कार्ड तो करेक्शन हो जाता है, तो उसके अनुरूप जो है करने की कोशिश करो. SSC साठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी महाराष्ट्राची कास्ट चालेल का? त्यावर हे बघा, SSC चा जो तुम्ही म्हणजे ऍडमिशन किंवा नोकरीसाठी काही करणार असाल म्हणजे ते केंद्राचे अखत्यारीमध्ये म्हणजे SSC हा डिपार्टमेंट असतो, तर अशा वेळेस तिथं जे आहे तुमचं स्टेटचा कास्ट सर्टिफिकेट किंवा स्टेटची कास्ट व्हॅलिडिटी ती चालणार नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कॉमेंट्स करतात, महाराष्ट्राचा EWS फॉर्मॅट सेंट्रलचा फॉर्मॅट एक आहे का? हे बघा, कोणताही दाखला असू द्या, जातीचा दाखला असू द्या किंवा EWS सर्टिफिकेट असू द्या, दोघांचेही फॉर्मॅट स्टेटचे आणि सेंट्रलचे वेगवेगळे असतात. तन्वीर मुल्ला कॉमेंट्स करता सर गजेट करून ठेवणे म्हणजेच काय आणि कसं करावे? हे देखो तन्वीर, अगर हमारे नाम के अंदर या तो डेट ऑफ बर्थ के अंदर अगर कोई प्रॉब्लेम है, मिस्टेक है, तो उस वक्त जो है हमें गजेट करके रखना रहता है, क्योंकि वो
गजेट इसलिए करना रहता है, जूने डॉक्यूमेंट्स हम चेंज नहीं कर सकते, उसके अंदर कोई बदल नहीं कर सकते, तो इसकी वजह से हमको वो गजेट की जरूरत पड़ती है। तो वो करुण ठेवने यानी आपको वो गजेट रखना है, जब भी किसी ने मतलब मैंने उसके ऊपर ऑब्जेक्शन निकाला कि आपका नाम पहले ये था अब ये है, तो आप उसको गजेट दिखा सकते हो। और ये जो गजेट है ये आप अपने सरकार पोर्टल से अप्लाई कर सकते हैं, तो आप उसके मेरा एक वीडियो है वो भी आप देख ले, तो आप गजेट उससे कर सकते हो। रमाने प्रदीप कमेंट्स करता है, सर तुम्ही सांगितले की सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट साठी इनकम आणि सेल्फ स्टेट कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, बट आम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट साठी पुन्हा सर्व हे बघा प्रदीप, आपल्याला जो मॅन्डेटरी मी जे सांगितलंय तुम्हाला का सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट मध्ये म्हणजे मॅन्डेटरी जे डॉक्युमेंट्स असतात ते आपला स्टेटस आणि त्याच्यानंतर इन्कम, बाकीचे त्या इतर गोष्टी आहेत जसं आपला फोटो, आपला सिग्नेचर, त्याच्यानंतर इतर जे काय गोष्टी आहेत तर ते म्हणजे ते आपल्याला अपलोडच करायचे, म्हणून मॅन्डेटरी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला तिथं जातीचा दाखला आणि प्लस तुमचा इन्कम ह्या गोष्टी म्हणजे मॅन्डेटरी आहेत। दुसऱ्या गोष्टी समजा तुम्ही कमी जास्त याच्यामध्ये तुम्ही ते अपलोड केला तर काय होत नाही, पण जे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि जो तुमचा इन्कम सर्टिफिकेट आहे ते मॅन्डेटरी, म्हणून तिथं मी तो वर्ड वापरलेला आहे। उज्ज्वलनाथ कॉमेंट्स करतायत, फर्स्ट रुरल ऑफ इंडिया हु इंट्रोड्यूस MSP मिनिमम, तर यांनी आमचे जे IAS जे व्हिडिओ आहेत अवधोजा सर यांच्यावरती कॉमेंट्स केले। एवन कॉमेंट्स करताय, महाविद्यालय फॉर्म 15 देत नसेल तर जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी कोणते कागदपत्र सादर करावे। हे बघा जर तुम्हाला म्हणजे आता तुम्ही इथं महाविद्यालय फॉर्म देत नाही म्हणजे शैक्षणिक बाबीसाठी तुम्हाला इथं म्हणजे 15 फॉर्मची गरज आहे, परंतु विद्यालय देत नाही कारण तुम्ही तिथं आता शिकत नसाल, तुम्ही महाविद्यालय सोडलं असाल तर ते तुम्हाला देणार नाही। मग अशा वेळेस दुसरा पर्याय असा असतो की ज्या वेळेस तुम्ही कोणत्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रोफेशनल कोर्ससाठी ऍडमिशन घेणार असाल त्याची तुम्ही CET देत असाल तर तो CET अप्लिकेशन फॉर्म पण तुम्ही तिथं अपलोड करू शकता, किंवा एखाद्या तुम्ही कॉलेजमध्ये जो प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे त्याच्याशी निगडीत अशी जर ऍडमिशन घेत असाल तर त्यावेळेस तुम्हाला कॉलेज आणि कॉलेजमध्ये ते तुम्ही ऍडमिशन आरक्षणाचे फायदे तिथं जर मिळत असेल तर मग ते ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला कॉलेज शिफारस पत्र देते, परंतु तुम्हाला इथं महाविद्यालय शिफारस पत्र देत नाही, तर याचा अर्थ तुम्हाला जे आहे जे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आपण जी CET देतो त्याचा अप्लिकेशन फॉर्म पण अपलोड केला तर चालतंय। एवन कॉमेंट पुन्हा कॉमेंट्स करतायत, प्रवेश निर्गम मध्ये नाव बदलता येते, हे बघा जुन्या डॉक्युमेंट्स मध्ये अजिबात नाव बदल करता येत नाही। विकास कोळी कॉमेंट्स करतायत, सर माझ्या चुलत्याचे ST कास्ट सर्टिफिकेट आहे आणि 1950 अगोदरचे पुरावे आहे तर मला कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी मिळेल का। विकास हे बघा तुमचा जो विषय आहे तो ट्राईब व्हॅलिडिटीच्या संदर्भात आहे आणि अनेक जे ट्राईबचे व्हॅलिडिटी झालेले आहेत पूर्वीच्या तर ते सध्या अनेक जे समित्या आहेत त्याला म्हणजे ते त्याला कन्सिडर करत नाही, आणि जर तिथं आता म्हणजे जे ट्राईबची व्हॅलिडिटी समिती ते पाहते तुमचा मूळ गाव कोणतं आहे आणि त्या मानक दिनांकाला त्या मूळ गावात ती जात उपलब्ध आहे का नाही, म्हणजे ट्राईब ती जमात ही जात नाहीये ही जमात आहे तर ती जमात होती का, कारण ट्राईब म्हणजे ज्या अनुसूचित जमात जी आहे ती आपल्या डेव्हलप सोशल कम्युनिटी बरोबर कधी मिक्सअप होत नव्हती, तर ह्या गोष्टी तिथं बघता त्यांच्याकडं सेन्सस रेकॉर्ड असतो, त्याचबरोबर त्यांच्या डिपार्टमेंटचे पण त्यांनी त्यांच्याकडं अभ्यास असतो आणि कोणत्या जाती कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पाड्यामध्ये होते त्याची सगळी त्यांना माहिती असेल, आणि जर तसं असेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी नक्की भेटेल। दिशा कॉमेंट्स करतात, सर मला एक फर्स्ट अँड सेकंड राऊंड कॉलेज मिळाला होता पण मॉपअप राऊंडला कॉलेज नाही मिळाला, तर मी इन्स्टिट्यूट राऊंडला अप्लाय करू शकते आणि
तर यांचा प्रश्न जो आहे स्कॉलरशिपचा, हे बघा दिशा स्कॉलरशिप जी आहे इन्स्टिट्यूट लेवल मध्ये स्कॉलरशिप भेटत नाही. कॅप राऊंड पर्यंत जर तुम्ही म्हणजे ऍडमिशन घेतलेली असेल तर तुम्हाला तिथं ते स्कॉलरशिप साठी तुम्ही पात्र आहात. परंतु तुम्ही ट्राय करा, ऑनलाईन ज्या वेळेस स्कॉलरशिपचा महाडीबीटी पोर्टलवरनं तुम्ही फॉर्म भरा, ट्राय करायला हरकत नाही. आणि परंतु तिथं जे आहे तुमची जी सीट आहे ते स्टेट कोट्यातली असली तर म्हणजे थोडासा कुठं आहे, परंतु ट्राय करायला हरकत नाही. परंतु तसा नियम नाहीये, म्हणजे स्कॉलरशिप जर तुम्ही आपल्या कॉलेज लेवलला म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलला इन्स्टिट्यूट राऊंड मध्ये घेतली असेल तर तिथं तुम्ही एलिजिबल नाहीये स्कॉलरशिपसाठी. गणेश कॉमेंट्स करतायत लेटर नंबर मध्ये काय टाकायचे जर मी अदर साठी. हे बघा गणेश, तुम्ही अदर साठी जे काय आता समजा अदर मध्ये तुम्ही म्हाडा सिडकोचे सदनिकासाठी करत असाल अप्लाय, किंवा गॅस कनेक्शन गॅस पेट्रोल पंपासाठी करत असाल, ज्या जो काय तुमचा पर्पज असेल तर त्या पर्पज जो असेल तर त्याच्या संबंधित तुम्हाला लेटर पाहिजे. आता जसा म्हाडाच्या सदनिका, तर म्हाडाची सदनिकाचं जर तुम्हाला वर्क ऑर्डर भेटली असेल, तुम्हाला कोणती सदनिका अलॉट झाली असेल, तर तो तुमचा अलॉटमेंट लेटर पण तुम्ही तिथं जोडू शकता. तर या प्रकारे तिथं जिथं म्हणजे तुमच्या तुम्ही कोणत्या कोट्यातनं मिळवले आणि तुमची जात कोणती आहे या संदर्भातची माहिती आणि असलेला जो डॉक्युमेंट आहे तो तुम्हाला तिथं अपलोड करायचा आहे. एस एस कॉमेंट्स करतात सर, सख्या त्या भावाचे मुलाचे व्हॅलिडिटी झाले आहे ते लावता येईल का? नाही, एस एस चालणार नाही. कारण हे बघा, आपल्याला कास्ट ही आपली सिद्ध होते या वडिलांच्या म्हणजे वडिलांच्या ब्लड रिलेटिव्ह मधले जे असतात त्यांच्या नातेवाईकांमुळे आपण व्हॅलिडिटी सिद्ध करू शकतो. परंतु आई म्हणजे कडचे करणं करू शकत नाही. आता आत्या ही ब्लड म्हणजे ब्लड रिलेटिव्ह मध्ये आहे, परंतु आत्याचा नवरा ब्लड रिलेटिव्ह मध्ये असलच असं नाहीये ना. आता म्हणजे असणारच नाहीये ना, आत्याचा नवरा हा म्हणजे दुसऱ्या खानदान मधला आहे, तो ब्लड रिलेटिव्ह होणार नाही. आणि आत्याचा मुलगा म्हणजे तो दुसऱ्या खानदान मधला असणार आहे, तर ती म्हणजे चालणार नाही. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.